संसर्ग आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्यावत अतिदक्षता विभाग, अद्यावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। काश्मीरमध्ये गोळीबारात सांगली जिल्ह्यातील 2 युवक जखमी, दहशतवादी हल्ल्याचा संशय, तपास सुरू। जखमी दुधवंडी राजेवाडी येथील युवक, प्रकृती स्थिर। काश्मीरमधील अनंतनाग येथील लाल चौकात अचानक झालेल्या गोळीबारात सौरभ प्रदीप नलवडे वय 20 राहणार दुधंडी तालुका पोलीस व अक्षयकांता पाटोळे वय 20 राहणार राजेवाडी तालुका आटपाडी युवक जखमी झाले। दोघांचे कुटुंबीय नातेवाईक भयभीत झालेले आहेत। दोघा जखमींना अनंतनाग सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येथे मिळाली। हा दहशतवादी हल्ला असल्याचा पोलीस व लष्करातील अधिकाऱ्यांचा संशय आहे। अनंतनाग येथील गलाई व्यवसायधारक प्रदीप पाटील यांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोघे दररोज व्यायाम करण्यासाठी अनंतनाग येथील एका जिमला जातात। नेहमीप्रमाणे मंगळवारी 18 जुलै रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास लाल चौकातून गल्लीमधून जिमला जात असताना पाठीमागून अज्ञातांकडून गोळीबार केला। यात सौरभच्या पोटाला घासून गोळी गेली, त्यामुळे तो किरकोळ जखमी झाला तर अक्षयच्या हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले। या दोघांना जखमी अवस्थेत स्थानिकांनी अनंतनाग सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। अनंतनाग पोलीस व लष्कराचे अधिकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत आहेत। सौरभ हा मामा महेश बाबूराव यादव, मूळगाव देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, सध्या राहणार अनंतनाग यांच्याकडे 2 वर्षापासून सोने चांदी गलाई कामगार म्हणून काम करत आहे। सौरभचे 12वीपर्यंतचे शिक्षण झाले असून आई वडील शेतमजूर आहेत। घरची परिस्थिती सुधारावी यासाठी सौरभच्या आईने त्याला मामाकडे पाठवले होते। महेश यादव 7 वर्षापासून या ठिकाणी गलाई व्यवसाय करतात। अक्षय वर्षभरापासून त्याचे मामा संतोष जगन्नाथ गुदावले, मूळगाव दिघंची, तालुका आटपाडी, सध्या राहणार अनंतनाग यांच्याकडे गलाई कामगार आहे। अक्षयच्या आई वडील सुद्धा शेती काम करतात अशी माहिती संतोष गुदावले यांनी दिली।